ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी देण्याची क्षमता असलेला शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निर्णय आज दुपारी 4 वाजल्यानंतर घेणार आहे. तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालातील केवळ ठळक मुद्दे वाजतील. या सुनावणीच्या सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना नंतर दिली जाणार आहे. सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या सुनावणीचा निर्णय येणार असल्यानं सगळीकडे चर्चांना उधाण आलंय. याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच अपात्र ठरले तर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल आणि शिंदेंना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. पण ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले तर तो उद्धव ठाकरेंना अतिशय मोठा दणका असेल, कारण ठाकरे गटाकडे आधीच केवळ 16 आमदार शिल्लक आहेत. त्यातील 14 अपात्र ठरले तर त्याचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर होऊ शकतो. तर आज येणाऱ्या निकालावर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत, त्याही पाहूयात. जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे गेलं तर 40 गद्दार हे बाद झाले पाहिजेत. पण जे भाजपला संविधान लिहायचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे त्याप्रमाणे गेले तर आम्ही बाधू आणि स्वतःचं नाव खराब करून घेणार नाहीत ही माझी अध्यक्षांकडून अपेक्षा आहे, कारण काल तर त्यांनी तसं केलेलं आहे. नाही, आम्ही या निकालाकडे पॉझिटिव्ह पाहतोय. आम्ही पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी उठाव केला त्या दिवसापासून सांगतोय की आम्ही शिवसेना सोडली नाही, म्हणून अपात्र होण्याचे चिन्ह आम्हाला बिलकुल वाटत नाहीत. कायदेशीर बाजूस तर समजून घ्या तुम्ही, यांचं जे स्टेटमेंट असतात ना हे राजकीय स्टेटमेंट असतात, आम्ही कायदेशीर बाजूने त्याच्याकडे पाहतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.